सिन्नर शिर्डी मार्गावरील सिन्नर येथील संगमनेर नाका येथे दुचाकी स्वराच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकून डावा गाल कापल्याने गंभीर दुखापत झाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजता ही घटना घडली असून पांढुर्ली येथील 47 वर्षीय शरद लक्ष्मण ढोकणे हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ढोकणे हे कामानिमित्त सिन्नर शहरात आले होते. दुचाकीवरून संगमनेर नाकेवरून वावी वेसकडे जात असताना त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला. दुचाकी नियंत्रित करून त्यांनी गळा वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि याच वेळेस त्यांनी चेहरा खाली केला, त्यामुळे नायलॉन मांजा अडकून त्यांचा गळा कापला गेला. 7 सेंटीमीटर लांब आणि 1 सेंटीमीटर खोलवरची जखम त्यांना झाली असून 20 टाके पडलेत. काल संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान श्री शरद ढोकणे हे संगमनेर नाक्याकडून वावीवेशीकडे मोटरसायकलवर प्रवास करत असताना पतंगाच्या मांजाने त्यांच्या गाळ्याला मोठी जखम झाली. साधारण 7 ते 8 सेंटीमीटर लांब आणि 1 सेंटीमीटर खोल अशी ही जखम होती. त्यांना रस्त्यावरच्याच एका माणसाने उचलून आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आणलं त्यावेळेला तिथून प्रचंड ब्लिडिंग चालू होतं. त्यांना 2 लेअर्समध्ये त्यांना आपल्याला सुचर करावं लागली ती जखम आणि नंतर ब्लिडिंग थांबलं. आता सुचरीनंतर जखम अतिशय सुंदर झालेली आहे आणि पेशंट स्टेबल आहे. पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेने तातडीने नायलॉन मांजा जप्तीची मोहीम राबवून नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर आणि विकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होतीये. जागर जनस्थानसाठी कैलास नवले सिन्नर.